नमस्कार माझे मोगाळ इश्टो हा प्रणाली आणि तुमच्या सगळ्यांचे आमच्या युट्यूब चॅनलचे स्वागत असा आज आम्ही करूया एकदम सोपे आणि रुचीक पॉम्फ्रेट किंवा पापलेट मसाला करी तर यो सुरवात करूया लागून हावे हांगा धव्य पापलेटी घेतल्या हांवें बरे धुवून साफ करून तांचे बारीक कुडके करून घेतला आता हांकां आम्ही मॅरिनेट करून घेवया तातून घालता एक चमचा मीठ आणि हे आमक पाटीक बरे लावून जाय असे मिक्स करून एक पाच सायडीन सैडीन जाय ताज्या उपरांत तातून घालता अर्दो चमचा इडीचो पिठो एक चमचा घालूया मिरसांगेचो पिठो एक चमचा घाल आले लसण्याची पेस्ट आणि हे आमकां नुस्त्यांक बरे लावून घेवपाक जाय अशे मिक्स करून एक अर्ध वरा खात काढून मेरिनेट जाय ताज्या एका कायलीन थोडे तेल घालून घेता आणि तेल बरे तापले म्हटक ते मॅरिनेट केले पापलेटीचे कुडके एक एक करून सवका असे कायलीर घालून घेवया आणि ताज्या वयल्यान इल्ले तेल घालून घेता आणि हे थोडे आमकां परतून जाय आणि दोन्ही वटेनी बरे भाजून जाय एक पाच ते आठ आयदनान आयदन काढून जाय ताज्या उपरांत दुसऱ्या कायदीन इल्लें तेल गरम करून घेता आणि तातून तीन हरवी मिरसांग अशी उभी चिरून घेतल्या ती घालून घेऊया दोन ते तीन कांदे असे बारीक चिरून घेतल्या ते घालून घेता हाज्या जाग्यार तुमी कांदो मिक्सरान वाटूनही घातल्यार जाता आणि हो तोसून घेवपाक जाय बरो भाजून घेवपाक जाय असो बरो गोल्डन ब्राऊन जायसर भाजून घेवपाक जाय मागीर तातून घालता एक चमचो आले लसण्याची पेस्ट तीन ते चार टमाट हांवें असे बारीक कातरून घेतल्या ते घालून घेवया हाज्या जाग्यार तुमी टोमॅटो प्युरी वापरल्या जाता आणि हे आम्हाला भाजून घेवपाक भाजून तो टमाट बरो सॉफ्ट जायसर असो भाजून घेवपाक जाय टमाट बेगीन शिजपाक लागून हा हांगा थोडे मीठ घालून घेता आणि मिक्स करून हे बरे एकदा भाजून जाय घेऊन बरो असो सॉफ्ट जाय मागीर तातून घालया अर्धा चमचा हळदीचा पिठो एक चमचा काश्मिरी मिरसांगेचो पिठो एक चमचा घालता गरम मसाला एक चमचा कोथमिरीचो पिठो घालून हे बरें मिक्स करून बरें अशा बरे जाय जा। मागीर तातून घालया एक ग्लास उदक आणि परत एकदा अशें बरे धवळून घेऊया हांवें हांगा थोडी कसुरी मेथी घेतल्या ती तातून घालून घेऊया मागी ताजे धाकणं दापून एक पंधरा ते वीस घेवपाक जाय वीस मिनटां उपरांत पळयात आमचो मसाला बरो शिजला तातूंत चवी पुरती मीठ घालून घेवया थोडी बारीक चिरलेली ओली कोथमीर घालून घेता आणि हे एक दश बरें मिक्स करून घेवया मागीर तातून ती भाजून घेतलेले पापलेटीचे कुडके घालून घेवया अशा सवका सगळे व्यवस्थित घालून घेता आणि ताजे झाकणं दापून हे एक पांच ते आठ मिनटां शिजोवन घेवपाक जाय आणि हे पया अशा तरेन तुमचे पॉम्प्रेट किंवा पापलेट मसाला करी खावपाक तयार झाली असा ही जितली बरी दिसता तितली खाऊ खूप रुचीक लागता तर तुम्ही ही रेसिपी एकदम मुद्दम ट्राय करून पयात जर आमची रेसिपी आवडली जर लाईक शेअर करा तसेच आमच्या चॅनलाक सबस्क्राईब करा परत अशीच एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत खाया पिया आणि मजा करा धन्यवाद